सिस्टम खुरली ते जी पालखी निघते, पालखी 16-16 बाहेर पडतोय, ते खुरली ते 16 बाहेर पडतो, खुरली ते बाहेर पडला, समाज तिथं पडला म्हणजे ते समाधी मंदिर आहे, समाधी मंदिरला आला म्हणजे मग गावातनं पुन्हा मग उत्सव मूर्ती ते तिकडे खडक मंदिरला ते जाते, तिथे यात्रा म्हणजे 5 दिवस यात्रा भरती, यात्रा तिसऱ्या दिवशी निवेद असतो, दोन दिवस पहिली वाकडी होती, तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी नैवेद्य असतो, दुसरी वाकडी होती, तिसऱ्या दिवशी घुमटात होती, शेवटची वाकडी इथे घुमटात होती आणि यात्रा समाप्त होती नंतर 5-4-5 दरम्यान. इथल्या भाकणुकीचं एक वेगळं महत्व आहे. होय, ते काय सांगा. आज काही नाही माहिती, पुढे जे काही 10-12 वर्ष काही जे घडणार आहे घटना आहे ते अगोदर ह्या भाकणी ह्या ओवी ओवी ह्याच्यातून ते सांगितले जाते. पुढे काय होणार आहे 12-12 वर्षाच्या पुढच्या, आता पुढे 10-12 वर्ष काय घडणार आहे ते आता इथे सांगितले जाते, भविष्यवाणी त्यात सांगितले जाते. बरोबर, मग ते बरोबर कळते ते ओवीबद्ध करून. आता हे या वर्षाची भाकणूक होणार आहे ते कोण करणार आहे? ते करणार भगवान दोन्ही वाघापुरे, ते त्यांच्याकडे एकाकडे मानलेले आहे. त्याच्याकडेच मान आहे. कुठले इथलेच काय? ते वाघापूरचे. त्याला वर्षांनी एकदाच यायला इथे परवानगी आहे. परत नाही, सारखं यायच नाही. वर्षांनी एकदा ते 2 दिवस राहायचे, तिसऱ्या दिवशी जायचे. होय, तिसऱ्या दिवशी राहायचे नाही, जायचे. असंच पहिलं देवानं ते केलंय. होय, तुम्ही मग असे म्हटला, मी आलो त्या वेळेला भाकणुकात मी लिहून ठेवले घरामध्ये, त्याविषयी सांगा. भाकणुकीचं समाधी मंदिर, समाधी घेतली, यात्रा सुरू झाली, हे सगळं पहिलं हे मंदिर, समाधी मंदिर घुमट. तिथनं पुढे ती मंदिर गावाने नंतर झाली, नंतर झाल्यानंतर त्या मंदिरात 2 कमानी मोठ्या त्या दगडी, त्याची आधी चांदणी म्हणजे कापडाची चांदणी बांधून त्यात भाकणूक होत होती. भाकणूक तिथे होत होती. मग भाकणूक वगैरे सगळं व्हायची ऐकायची लोकसंख्ये तेव्हा ती फार जुना काळ येतो. मग 1902 प्लेगाचे साथ आले, त्या साथीच्या वेळेला गाव बाहेर पडलं, गाव बाहेर गेलं. मग कुठं काय झालं, गावात कोण राहील ना, मग देवाच्या काय मूर्ती एक होती चांदी होती ती बी जरा ठेवली, देवाची मूर्ती एक तिथे आता देवाला मंदिरात आहेच त्या तिथे ती जुनी मूर्ती आहे. मग 1954 काय तरी त्या 100-150 वर्ष तर नक्की झाली, 1854 मूर्ती आहे ती शके, ती मूर्ती देवळात तयार केली होती, ती चोरी आणि असं होतील म्हणून प्लेगा साथ आली म्हणून ती एका वाड्यात घेऊन ठेवली होती, ती तिथे ठेवून बघून यात्रा सुरू वगैरे सगळं संपल्यानंतर मग मागणं आणली, मग देवळात पोहोचली. असाही काळ गेला आहे तो 100 वर्षाचा काळ निघून आला, 1902 ते आता बघा 2020 100 वर्षाचा काळ निघून गेला. 1854 मूर्ती झाली आणि 1902 प्लेगाची साथ, 1902 आता पुढे आता इथं म्हणायची ते 100 वर्षाचा काळ निघून गेला आहे. 100 वर्षाच्या काळानंतर हा 2020 हा प्रभाव आता आला. मग ह्या ह्याच्यात काय घडलं, बिल पालखीचा देव कसा आला, ह्या कोरोना ह्या आजारामुळं प्लेगा साथीमुळं इथली परिस्थिती काय झाली यात्रेची, तर पाडव्याची यात्रा सहळी झाली, चैत्राची होय चैत्राची यात्रा सहळी झाली नाही, चैत्राला समाधीची मुख्य यात्रा आहे, चैत्राची मुख्य यात्रा. हा, समाधीला गेल्याने देव त्या दिवशी ती यात्रा महत्वाची आहे. मग पाडव्याची यात्रा बी बरोबर झाली नाही, जसं असं रोगामुळं कसं काय बाय झालं सगळं रोगामुळं. मग लगट बिनपालखीचा देव तसाच डोक्यावर घेऊन आणला देव इथं कुर्लीतनं रात्री आणला पालखी, बिन चांदीची पालखी असून डोक्यावर घेऊन यायची पाहिजे. तसे प्रसंगच तसा होता होती त्यावेळेला, रात्री ते 3 वाजता मग तो आला यात पुजला, भीत दिसलं, वातावरण झालं बरोबर झालं नाही, निवड पाणी असं गडबडी झालं, चैत्राचं बी असं झालं, चैत्राला फकीर येणारे फकीर सुद्धा आले नाहीत यंदा, अशी यात्रा आता 2020 हा असा वृत्तांत आहे ह्या यात्रेचा. मग हा चालेल सगळे मानकर. आता येणारी यात्रा भूमयात्रा म्हणताय तुम्ही, ते
आता सध्या म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये असेल. ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आगे डिसेंबरला होणार. एक पहिला जो ऑक्टोबर जरा लागतो नोव्हेंबरला यात्रा सुरू होते. हा ही यात्रा आता चालू होणार नाही. यात्रा बघा जवळजवळ हा 5 दिवस यात्रा चालणार आहे. माझा काय काय जाते बघू आता काय. मी शरण आलो तुझ्या पाया.